आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मला माहिरी पाठवा म्हणणाऱ्यांना मतदारच धडा शिकवतील. टीका करणाऱ्यांना विरोधकांना मतदार 12 तारखेला प्रतिउत्तर देतील. मला माहिरी पाठवा अशी टीका करणाऱ्या विरोधकांना येत्या 12 तारखेला जनताच धडा शिकवणार आहे. मतपेटीतून जनता विरोधकांना प्रतिउत्तर देईल असा विश्वास आमदार शशिकला जोल्ले यांनी अकोल येथील प्रचार सभेत व्यक्त केला. एक महिला आमदार असताना देखील मी जनतेच्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ओळखल्या. मतदारसंघाला निधी खेचून आणून मतदारसंघाचे परिवर्तन करण्याचे काम केले. पण आज विरोधकांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे आज विरोधक एका स्त्रीवर आज खालच्या टोकाला जाऊन आरोप करत आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना देखील जनता, येथील महिला, येथील मतदार बंधू येत्या 12 तारखेला मतपेटीतूनच धडा शिकवणार असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केलं. अकोल येथील भाजपाच्या प्रचार सभेत बोलताना आमदार सौ जोल्ले यांनी विरोधकांच्या खरपूस समाचार घेतला. प्रारंभी स्वागत सुहास भुंगे यांनी केलं. यावेळी आनंदा यादव, आकाश निंबाळकर, रमेश पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रवीण भाई शहा, रवींद्र गावडे, हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक समित सासने, सुधाकर चव्हाण, तालुका पंचायत सदस्य सुषमा संधावते, ग्रामपंचायत अध्यक्ष शुभांगी म्हेत्रे, रावसाहेब फराळे, वैभव रांगोळे, चेतन स्वामी, विकास संकपाळ, संदीप सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी अकोळहून तानाजी बिर्नाळे सह शिवाजी बोरे. त्यावेळेला सरकार आपलं होतं परंतु मी आमदार नव्हतो. सरकारची कामं करायला मला अधिकार नव्हता परंतु आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या ह्या भागाच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप वितरण सुरू केलं. आपल्या माता बहिणींना ट्रेनिंग द्यायचं सुरू केलं. आपल्या माता बहिणी आपल्या पायावरती आपण उभारण्याकरिता आपल्या बँकेतून मदत करायला सुरू केलं. छोटे मोठे कामं सेवा सुरू झाली. ह्याच भागामध्ये फिरायला सुरू केलो, गाठीभेटी करायला सुरू केलो. आणि त्यावेळेला देखील मी तुम्हाला सांगितलं होतं, भिवशीत माझं माहेर आहे. खरं माझं भिवशीत एकच माझं माहेर म्हणून समजत नाही, पुरा निपाणी मतदार संघ माझं माहेर आहे. तुम्ही सगळे माझे माता बहिणी आहेत, तुम्ही सगळे माझे माहेरची मंडळी आहेत. आणि त्यावेळेला मी तुम्हाला आव्हान केलं होतं की मुलगी कसं माहेरला येते, त्यावेळेला तुम्ही ओटी भरता. तसंच आपल्याला मतदानाची ओटी भरा म्हणून तुम्हाला विनंती केलं होतं. आणि 2013ला एवढं ओटी भरला, दूध कसं उतू जात आहे. तसं आपल्या ओटीतनं 18,900 लीड उतू तुम्ही घालवला आणि तुमच्या मुलगीला विधानसभेला पाठवला. आणि ह्या निपाणी तालुक्याचा पहिला महिला आमदारकीचा मान तुम्ही दिला हे मी कधीही विसरणार नाही माझ्या जीवनामध्ये. आणि दुर्दैव कसं होतं बघा, मी आमदार झालो आणि सरकार विरोधकाच. विरोध सरकार असताना किती कामं करायला त्रास होत आहे. सापाच्या हातामध्ये, सापाच्या तोंडामध्ये हात घालून पैसे काढून घेतल्यासारखं असतं. परंतु मी खचलो नाही. माझा मतदारसंघ विकास व्हायला पाहिजे. माझ्यावरती विश्वास ठेवलेले माझे मतदार बंधू बहिणीचा अन्याय होता कामा नये. मला कितीही त्रास झाला तर परवडेल, परंतु ह्या भागामध्ये विकास करून दाखवायचं. विकास केलं तर आज विरोधक गावोगावी फिरायला लागले. काय म्हणून ह्यांनी काय 753 कोटीची कामं केली? आमचं सरकार आहे, आमचं सरकार आहे म्हणून सांगायला लागतं. मी त्यांना सांगू इच्छितो, हिथं तुमचं सरकार असेल, हिथं तुम्ही देतो म्हणून सांगत असेल, तर देशामध्ये माझं सरकार आहे, प्रधानमंत्री माझे आहेत आणि प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे. तिथे देखील हिथं तो निधी देतात म्हणून तुम्ही इकडे सगळीकडे निधी देतात. तर फक्त तुमचं एवढंच नाही आहे याच्यामध्ये सहभागित्व, केंद्रामध्ये माझं सरकार आहे आणि माझं सरकार इथं निधी पाठवून देत आहे म्हणून आज आम्ही इथं कामं करू शकतोय म्हणून त्यांना मी हे उत्तराच्या रूपामध्ये सांगू शकतोय. आपण बघायला लागलाय, 5 वर्ष झालं माझ्यावरती टीका सुरू आहे. ज्येष्ठ सगळे मंडळी एका व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा उल्लेख काय होतो, नुसतं माहेरातनं जोल्ल्यांना पाठवायचं. माहेर मध्ये फार दिवस झालं, सासरी पाठवायचं, शिदोरी देऊन पाठवणार आहेत म्हणे, मला माझं पार्सल करून पाठवणार आहेत म्हणे. मी तुम्हाला विचारतो,
माझ्या भावांना प्रश्न आहे, माझ्या भाऊजांना प्रश्न आहे, तुम्ही ठेवून घेणार आहे का नाही आहे? तुम्ही ठेवून घेणार असलं तर हात वर उचलून सांगा, आपली मुलगी आपल्याला पाहिजे म्हणून. मला पाठवणारे हे कोण आहेत? मला पाठवतो म्हणून सांगणारे हे कोण आहेत? माझे भाऊ तयार आहेत, माझ्या भाऊजा तयार आहेत, मी एक ननंद होऊन तुमची सेवा करायला तयार आहे. आपण सगळ्यांनी उत्तर द्यायचं, 12 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबा आणि 15 तारखेला त्यांना शॉक लागावा अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही दाखवायचंय. हिंना एवढंच बोलायला येते, आम्हाला काय बोलायला येत नाही. आम्ही पण तोंड उघडलं तर बॉम्ब स्फोटच करतो. खरं आम्ही उघडायला नाही, कारण आमचं संस्कृती नाही. परंतु कसं दिवस जातील 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 किती खालच्या पातळीवरती उचलून त्यांनी एक महिलावरती टीका करायला लागले. मी एक मुली समान आहे, माझ्यावरती टीका केलं काय, तुम्हाला टीका केलं काय, माझ्यावरती टीका केलं काय, तुमच्या घरातल्या महिलांना टीका केलं काय. जेव्हा एका घरामध्ये एक बहीण किंवा एक घरची मुलगी तिच्या डोळ्यात पाणी अश्रू आलं तर त्या घराण्याचा उद्धार होत नाही. तर अशा एका खालच्या पातळीवरती जाऊन मला टीका करतात, मी अश्रू घालणार नाही. मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या मुलीचं उत्तर, तुमच्या त्यांना उत्तर द्यायचं असेल तर 15 तारखेच्या मध्ये तुम्ही निकालामध्ये त्यांना उत्तर द्यायचं आहे. आणि एका महिलेला टीका केलेलं कधीही त्यांचं चांगलं होणार नाही आहे. आणि आपण काही कारण मी कधीही सांगितलं केलं नाही, जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला